आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये, परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नाव 3 मिनिट, साइड पार्टिंग 220 सेकंड, 5 मिनिट, 6 मिनिट, 4 मिनिट, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळ एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळ दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी. जळगावसह खानदेशातील क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आयपीएल प्रमाणे जळगावात देखील जेसीएल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे 12 ते 17 मार्च दरम्यान खानदेशातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी 8 संघातील खेळाडूंचे लिलाव बोली पद्धतीने निश्चित करण्यात आले आहेत. अत्यंत चुरशीच्या परंतु खेळीमेळीच्या वातावरणात समन्वयानं या संघांची निवड करण्यात आल्याची माहिती जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कशा पद्धतीनं या क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं? पण एक जळगाव जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक मोठा मेगा स्पोर्टिंग इव्हेंट हवा या दृष्टिकोनातून या स्पर्धेचं, या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. नाव आहे जळगाव क्रिकेट लीग T20 म्हणून. हा आपण जसं नॉर्मली IPLच्या धर्तीवरती हा आपण विषय केलेला आहे इथं, आणि त्याच पद्धतीने इथं सर्व फ्रँचायझी ओनर्स किंवा मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याच्यात त्यांचं ऑप्शन होईल. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असतील, इन्क्लुडिंग आयकॉन प्लेअर आहे, कॅटेगरी ABC अशामध्ये, आणि 19 मुलंही आपण घेतलेली आहेत. मूळ उद्देश की जळगावमध्ये एक क्रीडा संस्कृती परत तिला चालना मिळावी, आणि पर्टिक्युलरली यंगस्टर्स खेळाकडे ओढले जावे. आणि एक जळगावकरांनी जळगावसाठी केलेला एक इव्हेंट असेल ज्याच्यात सर्वच ज्या काही गोष्टी घडणार आहेत, म्हणजे प्लेयर्स आहेत, कोचेस आहेत, किंवा सर्व इम्प्लिमेंट करताना, इव्हेंट इम्प्लिमेंट करताना ज्या काही सर्व गोष्टी आम्हाला लागणार आहेत, लाईटिंग असू द्यात, लाईव्ह टेलिकास्टसाठी लागणारं फिल्मिंग असू द्यात, ते सर्व आम्ही जळगावकरांच्याच माध्यमातून करायचा आमचा मानस आहे आणि तो प्रयत्न आहे. लेकिन मुझे लगा कि इसमें भी नई पीढ़ी को जरूर भाग लेना चाहिए. मैं भले नहीं हुआ हूँ उसमें अटे, लेकिन मेरे बच्चे इसमें बहुत इंटरेस्ट लेते हैं और उनकी वजह से मैं इसमें शरीक हुआ हूँ. आप लोगों के इस कार्यक्रम की सफलता की भगवान से प्रार्थना करता हूँ कि आप सफलता हासिल करें और जलगांव का नाम रोशन करें. हमने सुनने में किया, आप क्रिकेट में करें. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव अविनाश लाठी, सचिव अरविंद देशपांडे यांच्यासह संघांचे मालक, कोच आणि आयकॉन्स खेळाडू या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व रतनलाल सी बापना ज्वेलर्सतर्फे पुरस्कृत जळगावात पहिल्यांदाच या क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आल्यानं सेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी देखील या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात. मी या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मनापासून जळगाव डिस्ट्रिक्ट असोसिएशनला धन्यवाद देतो की त्यांनी जळगाव T20 लीग याची सुरुवात केली. मी या टीमला यामध्ये जे स्पॉन्सर आहे आणि जे टीम भाग घेत आहेत त्यांनाही खूप मनापासून धन्यवाद देतो की ते या टुर्नामेंटमध्ये यशस्वी हो. जी काही कल्पना अतुल भाईची आहे की क्रिकेट हा आपला देशातला सगळ्यात आवडता खेळ, म्हणजे विश्वात सुद्धा फुटबॉलच्या नंतर क्रिकेट हा दुसऱ्या नंबरचा खेळ लोकप्रिय म्हणून आपण सगळे मंडळी बघत असतो, आणि त्याची सुरुवात T20च्या माध्यमातून, लीगच्या माध्यमातून जळगावमध्ये पहिल्यांदा सुरुवात होत आहे, याचं श्रेय जळगाव डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनला आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देतो. टीम आवाज मराठी जळगाव शुभेच्छा व्यक्त करतो.